बी रेडी स्टार्ट। यंदाच्या खरीप हंगामात खरीप पिकाचे नुकसान झालेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन घेण्यासाठी बियाणे व खते मोफत देऊन मदत करण्याच्या 16,50,00,000 रुपयांच्या योजनेस महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली असल्याची घोषणा कृषी मंत्री श्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिनांक 9 ऑक्टोबर 1985 रोजी पुणे येथे केली। परिच्छेद पुणे जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत खासदार आमदार मंडळाचे सदस्य व अधिकाऱ्यांबरोबर टंचाई सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी कृषी विभागाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना श्री मोहिते पाटील बोलत होते। परिच्छेद पहिल्या योजनेनुसार विशिष्ट पाकिटातून बियाणे व खते देण्याची तरतूद असून त्यात 1 हेक्टर क्षेत्राला पुरेल अशी रब्बी ज्वारी करडई हरभरा आणि सूर्यफूल यांची बियाणे तसेच युरिया आदी खते पुरविली जातील। या प्रत्येक पाकिटाची किंमत प्रति हेक्टरी 165 रुपये इतकी मर्यादित असेल असेही श्री मोहिते पाटील म्हणाले। महाराष्ट्र राज्यातील 6,071 खेड्यातून ही योजना तातडीने अंमलात आणली जाणार असून त्यात पुणे जिल्ह्यातील 501 गावांचा समावेश आहे। या विशेष पाकिटाचे वाटप येत्या 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। परिच्छेद महाराष्ट्रातील पुणे सोलापूर अहमदनगर नाशिक औरंगाबाद उस्मानाबाद लातूर आणि बीड या 8 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या मालदांडी ज्वारीच्या उत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतला असून शासनाने त्यासाठी 52,50,000 रुपयांची तरतूद केली आहे। या योजनेत निवड झालेल्या अल्प व अत्यल्प भूधारक किंवा मोठ्या शेतकऱ्यांना एकरी 50 किलोप्रमाणे सुमारे 105 कोटी रुपये किमतीचे युरिया खत मोफत पुरविले जाणार आहे। परिच्छेद राज्यात एकूण 50,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असून पुणे जिल्ह्यातील मालदांडी ज्वारीचा चारा घेणारे 3,000 शेतकरी आहेत त्यासाठी 3,15,000 रुपये तरतुदीचा वरील रकमेत समावेश आहे असेही श्री मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितले। स्टॉप।